नमस्कार मी सौ भारती सोनवणे आजच्या व्हिडिओमध्ये तुमचा सगळ्याचं स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण अधिक मास अमावस्याबद्दल जाणून घेऊ पुरुषोत्तमी अमावस्या सोळा ऑगस्ट बुधवारी आहे हिंदू धर्मात अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे आणि मलमासातील अमावस्या तिथीचे आगमन ब्याच कारणाने महत्वाचे मानले जाते या दिवशी पित्रांना गती प्राप्त होण्यासाठी काही उपाय केल्याने आणि दानधर्म केल्यास विशेष फळ मिळते हिंदू धर्मात अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे आणि मलमासातील अमावस्या तिथीचे आगमन ब्याच कारणाने महत्वाचे मानले जाते त्या दिवशी पित्रांना गती प्राप्त होण्यासाठी काही उपाय केल्याने आणि दानधर्म केल्यास विशेष फळ मिळते पुरुषोत्तमी अमावस्याला मलमास किंवा अधिक मास अमावस्या असेही म्हणतात या दिवशी भगवान शंकराची विधिवत पूजा केल्याने ग्रहनक्षत्रांचे अशुभ प्रभाव दूर होऊन पितृदोष समाप्त होतो पुरुषोत्तमी अमावस्या तिथीला या गोष्टी शिवलिंगावर काही गोष्टी अर्पण केल्यास जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि पितरांचा आशीर्वादही प्राप्त होतो असे ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आले आहे चला जाणून घेऊया पुरुषोत्तमी अमावस्येला शिवलिंगावर कोणत्या वस्तू अर्पण कराव्यात या उपायाने पितृदोषासा पापांचाही नाश होतो होतो पुरुषोत्तमी अमावस्येला शिवलिंगावर मध आणि पांढरेतीय अर्पण करणे खूप शुभ मानले जाते असे केल्याने समाजात रूप सौंदर्य व सन्मान वाढतो यासोबत पितृदोष दूर होतो असे मानले जाते की असे केल्याने सर्व पाप नष्ट होतात आणि आरोग्य देखील प्राप्त होते या उपायाने सर्प दोषासोबत पितृदोष दूर होतो पुरुषोत्तमी अमावस्येच्या दिवशी शिवलिंगावर चांदीचा नाग आणि पाणी आणि बेलपत्र अर्पण करावे असे केल्याने सर्प दोषासह पितृदोष संपतो आणि पितरांचा आशीर्वादही प्राप्त असे मानले जाते की चांदीचा नाग अर्पण केल्याने सुख समृद्धी आणि संपत्तीचा मार्गही बनतो तो या उपायाने पितृदोषासह सर्व त्रास दूर होतात रुईचे पान हे भगवान शंकराला प्रिय आहे म्हणून पुरुषोत्तमी अमावस्येच्या दिवशी शिवलिंगावर रुईचे पान अर्पण करावे असे केल्याने मानसिक आणि शारीरिक समस्या दूर राहतात आणि ग्रहांचा शुभ प्रभावही मिळतो तसेच भगवान शंकराच्या कृपेने जीवनातील सर्व संकटे दूर होतात या उपायाने आर्थिक संकट दूर होईल पुरुषोत्तमी अमावस्येच्या दिवशी शिवलिंगावर उसाचा रस अर्पण करणे खूप लाभदायक मानले जाते असे केल्याने पितृदोष दूर होतात आणि सांसारिक सुखांची प्राप्ती होते शिवलिंगावर उसाचा रस अर्पण करताना ओम नम शिवाय मंत्राचा जप करत राहा उसाचा रस अर्पण केल्याने आर्थिक संकट दूर होऊन जीवनात सुखसमृद्धी नांदते अशी मान्यता आहे पुरुषोत्तमी अमावस्येच्या दिवशी शक्य असल्यास एकशे आठ बेलपत्रावर पांढऱ्या चंदनाने राम लिहून ओम नम शिवाय मंत्राचा उच्चार करताना शिवलिंगावर अर्पण करा जर एकशे आठ बेलपत्र शक्य नसेल तर अकरा बेलपत्र देखील देऊ शकता असे केल्याने ग्रहदोष दूर होतात आणि पितृदोषही दूर होतात अधिकामास अमावस्या शुभमुहूर्त हिंदू कॅलेंडरनुसार श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षाच्या तिथीला अमावस्या हा सण साजरा केला जातो यावेळी अमावस्या तिथी पंधरा ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजून बेचाळीस मिनिटांनी सुरू होईल आणि सोळा ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजून सात मिनिटांनी समाप्त होईल अधिकामास अमावस्या पूजन पद्धत ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे अमावस्येला गंगास्नानाला अधिक महत्त्व आहे म्हणूनच गंगेत स्नान करावे जर तुम्हाला गंगास्नानाला जाता येत नसेल तर पाण्यात थोडेसे गंगेचे पाणी टाकून आंघोळ करावी अधिकामास अमावस्या नियम या दिवसाचा उपवास काहीही खाल्ल्याशिवाय पाळला जातो अमावस्या तिथीला सकाळी लवकर उठून गायत्री मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा आणि सूर्य आणि तुळशीला जल अर्पण करा या दिवशी शिवलिंगावर जल अर्पण करा गाईला तांदूळ अर्पण करा तुळशीला पिंपळाच्या झाडावर ठेवा यासोबत या दिवशी धी दूध चंदन काळी जवस हळद आणि तांदूळ अर्पण करा एक धागा बांधून झाडाभोवती एकशे आठ वेळा फेरा मारा विवाहित महिलांना हवे असल्यास त्या या दिवशी परिक्रमा करताना बिंदी मेहंदी बांगड्या इत्यादी ठेवू शकतात यानंतर आपल्या घरी पित्रांसाठी अन्न तयार करा आणि त्यांना अर्पण करा गरिबांना कपडे अन्न आणि मिठाई दान करा अधिकामास अमावस्या उपाय एक अमावस्येच्या दिवशी नदीत स्नान करा किंवा आपल्या स्नानाच्या पाण्यात गंगाजल मिसळा दोन अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून हनुमानजींचा पाठ करून त्यांना लाडू अर्पण करा जर तुम्हाला पाठ करता येत नसेल तर तुम्ही हनुमान बीज मंत्राचा जप देखील करू शकता पूजा करताना हनुमानजी समोर चमेलीच्या तेलाचा दिवा लावावा तीन घरात पूजा करण्याव्यतिरिक्त मंदिरात जाऊन अन्नदान करावे हिंदू धर्मात अन्नदान हे मोठे पुण्य मानले जाते आणि हे कार्य अमावास्येला केले तर ते अधिक शुभ होते चार या दिवशी शनिदेवाला तेल दान करा यासोबतच तुम्ही काळे उडीद आणि लोखंड दान करू शकता ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे त्याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल हा व्हिडिओ आवडला असेल व अजून अशाच माहिती जाणून घ्यायचे असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर करा काहीतरी कॉमेंट करा म्हणजे मला मोटिव्हेशन मिळेल तुम्हाला सगळ्यांना अजून एक विनंती आहे जर तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबवर बघत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा किंवा फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद